नमस्कार, मी पूजा. टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजचा आपला विषय आहे मिला थेरपी म्हणजे नेमकं काय, आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सुनील उगिले. सगळ्यात आधी मी तुम्हाला डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टरांनी बीएमएस ही जी डिग्री आहे ती पुणे विद्यापीठामधून घेतलेली आहे. 2000 सालापासून आजपर्यंत जवळजवळ गेली 18 वर्ष गुदद्वारावर उपचार यावरच डॉक्टर आतापर्यंत उपचार देत आहेत. डॉक्टरांनी मूळव्याधावरची विशेष जी उपचार पद्धती आहे बीम उपचार पद्धती, ती भारतात प्रथमच सादर केली आणि त्याला मोठ्या प्रमाणावर यश सुद्धा मिळालेलं आहे. बऱ्याच रुग्णांना याचा फायदा सुद्धा झालेला आहे. त्याचप्रमाणे 2016 पासून आतापर्यंत 2000 रुग्णांवर सरांनी डॉक्टरांनी यशस्वी असे उपचार सुद्धा केलेले आहेत. डॉक्टरांना लोकमत वृत्तसमूहातर्फे प्रोफेशनल आयकॉन ऑफ पिंपरी चिंचवड सन्मान सुद्धा यासाठी प्रदान करण्यात आलाय. त्याचप्रमाणे वर्ल्ड सीएसआर काँग्रेस वर्ल्ड सस्टेनेबिलिटी ब्रँड लीडरशिप सन्मान सुद्धा डॉक्टरांना प्रदान करण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे डॉक्टरांनी भीम ही वेदनारहित जी उपचार पद्धती आहे ती तर भारतात प्रथम इंट्रोड्यूस केलीच, मात्र जो आजचा आपला विषय आहे मिला या उपचार पद्धतीचं सुद्धा डॉक्टरांनी भारतात प्रथमच इंट्रोडक्शन लोकांना करून दिलेलं आहे. आणि ही जी उपचार पद्धती आहे ती वेदनारहित उपचार पद्धती आहे. नेमकी ही उपचार पद्धती काय आहे आणि ही उपचार पद्धती मूळव्याधावरच्या नेमक्या कोणत्या आजारावर आपल्याला उपयुक्त ठरू शकते आणि यातून आपण कशा पद्धतीनं वेदनारहित पद्धतीनं बाहेर पडू शकतो या सगळ्यावरच मार्गदर्शन जाणून घेऊया. सरांचं स्वागत करूया आणि लगेचच सरांकडून आजच्या विषयावरचं मार्गदर्शन जाणून घेऊया. सर, सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. जसं मी आता तुमच्या इंट्रोडक्शनमध्ये म्हटलं की भीम ही जी उपचार पद्धती आहे ती सगळ्यात आधी तुम्ही इंट्रोड्यूस केली, तसं आज आपण बोलणार आहोत मिला या उपचार पद्धतीबद्दल. मात्र सगळ्यात आधी मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे विषय, आपण मला वाटतं मूळव्याधीपासून सुरुवात करूया. मूळव्याध म्हणजे नेमकं? मूळव्याध म्हणजे काय मॅडम, सर्वसाधारणपणे असं पाहिलेलं आहे की एखाद्या माणसाला जर सकाळी स्वच्छला साप नाही झाली तर तो व्यक्ती काय करतो, वेगवेगळी औषधे घेत असतो. त्याच्यामुळं आणि सुरुवातीच्या काळात त्या औषधांनी त्यांना बरं वाटतं, पण काही काळांत बरं वाटत नाही. तर मूळव्याध संडा साफ का होत नाही या प्रश्नाचं उत्तर जर बघायला शोधायचा प्रयत्न केला तर आपण मग पचनाचे आजार, पोटाचे आजार, अपचन आणि त्याच्यानंतर मग आणि हे जर आपण रूल आउट केलं किंवा याची जर कारणं दूर केली तर जर संडासला त्रास होत असेल, उदाहरणार्थ रक्त पडत असेल, आग होत असेल, वारंवार जावं लागत असेल, त्या ठिकाणी काही मांसल भाग लागत असेल तर असं म्हटलं जातं की मूळव्याध झाला. पण मूळव्याध म्हणजे काय हे जर शास्त्रीय दृष्टीने बघायला गेलं तर आपल्याला संडासच्या शेवटच्या भागाचं काम काय आहे तर सर आपल्या शरीरात तयार झाला स्वच्छ बाहेर काढणे आणि तो बाहेर जात असताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असं. पण अपचन, गॅस आहे, त्याच्यामुळे संडासला कडक होणे किंवा आपल्या इतर कारणामुळे संडास कडक झाल्यामुळे हा संडास शेवटच्या भागात अडकला जातो आणि पेशंट त्याला जोर लावतात. त्यामुळे त्या ठिकाणी ज्या रक्तवाहिन्या असतात, दोन प्रकारच्या रक्तवाहिन्या, एक रक्तवाहिनी असते शुद्ध रक्तवाहिनी जी वरून खाली म्हणजे हृदयापासून शेवटच्या पार्टपर्यंत शुद्ध रक्त वाहते आणि दुसरी अशुद्ध रक्तवाहिनी असते ती खालच्या भागाहून वरच्या भागाकडे रक्त घेऊन जात असते. पण हे जे रुग्ण जे जोर लावतात त्यामुळे त्या ठिकाणची जी रक्तवाहिनी आहे ती फुगते आणि त्याचा साईज वाढते, आकार वाढते आणि ते संडासच्या मार्गामध्ये एक अडथळा निर्माण करते आणि त्याच्यामुळे संडासला साफ होत नाही. हे जो अडथळा निर्माण होतो त्याला मूळव्याध आपण असं म्हणतो. नक्कीच, ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की मूळव्याध म्हणजे काय, पण मूळव्याध हा आजार असा आहे जो सांगताही येत नाही आणि लपवायचा म्हटलं तरी लपवताही येत नाही आणि त्यामुळे मला वाटतं बरेच रुग्ण आपल्याकडे यायला बराच उशीर सुद्धा करत असतील. तोपर्यंत तो रोग खूप मोठ्या प्रमाणावर वाढलेला असेल. तर मला हेच विचारायचंय तुम्हाला, मूळव्याधाचा जो उपचार असतो तो साधारण केव्हा करावा किंवा कसं आपल्या लक्षात येऊ शकतं की आता मला हा त्रास सुरू झालाय, मला याच्यावर उपचार करणं आवश्यक आहे, काय सांगू? मी म्हणेल उपचार म्हणजे काय तर त्या मार्गामध्ये जो अडथळा निर्माण झालेला आहे तो अडथळा आपल्याला दूर करायचा आहे. मग आपण कोणत्या मार्गाने दूर करतो हा भाग वेगळा आहे. आधीच्या काळामध्ये बरेच शस्त्रक्रिया, क्षारसूत्र, आणखी बरेच इंजेक्शन थेरपी, स्क्लेरोथेरपी, आयआरसी असे बरेच उपचार होते. पण असं लक्षात येत होतं की ह्या उपचाराने असं म्हणूया किंवा भीक नको पण कुत्रावर, म्हणजे हे उपचार झाल्यानंतर जो त्रास असायचा किंवा बऱ्याचदा अशी भीती असायची की संडासचा कंट्रोल गेलेला आहे, संडासची जागा लहान झालेली आहे आणि खूप त्रास, खूप वेदना, ड्रेसिंग हे सगळं करून पण पेशंटच्या मनात अशी भीती असायची की आणखी परत आजार झाला तर, किंवा दुसरी भीती अशी असायची की त्या जागेवरचा कंट्रोल गेला तर किंवा जागा लहान झाली तर. त्याच्यामुळे पेशंट ट्रीटमेंटच करून घेत नव्हता, त्याच्यामुळे आजार पुढल्या गंभीर अवस्थेमध्ये जाऊन रुग्णांचं नुकसान होत होतं. मग कोणताही पेशंट डॉक्टरकडे काय येतो, वेदना झाल्यामुळे पेशंटला आजाराचं घेणं देणं नसतं. मग आणि दुसरी गोष्ट मूळव्याधीच्या उपचारामध्ये कसं, उपचार केल्यानंतरही वेदना राहतात म्हणून पेशंट हे करतात. तर आपण
हे मी गेल्या 16-17 वर्षापासून काम करत असताना मला लक्षात आलं की पेशंटच्या वेदना हा जो प्रकार आहे हा खूप त्रासदायक आहे, हा कुठून तरी कमी केला पाहिजे. ह्या भावनेतून आम्ही 2016 साली बीव्ही नावाची उपचार पद्धती पहिल्यांदाच आपल्या भारतामध्ये आम्ही इंट्रोड्यूस केली. मी स्वतः त्यासाठी चायनाला गेलो, 1-2 महिने राहून चांगला अभ्यास करून इथं इंट्रोड्यूस केली आणि आज मी अभिमानाने सांगू शकतो त्याच्यात मी 100% यशस्वी झालेलो आहे. पेशंटच्या उपचारातील वेदना काढण्यामध्ये मी 100% यशस्वी झालेलो आहे. पण त्याचसोबत असं होतं की गुदद्वारामध्ये आणखी एक दुसरा गंभीर आजार आहे बघंदर, त्याच्यामध्ये ही बीम उपचार पद्धती कामाला येत नव्हती. कारण बीम उपचार पद्धतीमध्ये आपण काय करायचो, तो जो संडासच्या भागामध्ये जो अडथळा निर्माण झालेला आहे तो अडथळा त्या मशीनच्या जे काही हत्यार असतं त्याच्यामध्ये पकडत होतो. ते मशीन काय करायचं, त्या मौसल भागातलं किंवा वेनमधलं पाणी काढून घेत होतं. पाणी काढल्यामुळे तो जो टिश्यू असतो तो डिहायड्रेट होतो आणि गळून पडायचा. म्हणजे आधीच्या काळात जे उपचार होते कापणे शिवणे हे काहीही बीममध्ये नव्हतं, त्याच्यामुळे तो यशस्वी झालेला आहे. कारण रुग्णांना तो आवडलेला आहे, रुग्णांनी तो ऍक्सेप्ट पण केलेला आहे. तसंच असं वाटायचं की आपण फिश्युला एक असा गंभीर आजार आहे की त्याच्यावरती आपण काही करू शकत नाही. मग ह्याच भावनेतून गेल्या 2 वर्षांमध्ये आम्ही बराच अभ्यास, बरेच परदेश दौरे, बरेच इन्स्टिट्यूट, या क्षेत्रातले बरेच तज्ज्ञ लोक ज्यांना आपण असं म्हणूया की वर्ल्ड एक्सेप्टेड फॅकल्टीज जे असतात त्यांच्याशी चर्चा करून मॉडर्न सायन्स आणि आयुर्वेद सायन्स. कारण आयुर्वेदामध्ये आमच्याकडे एक क्षारसूत्र नावाची ट्रीटमेंट आहे. दी गेल्या आपण असं बघतोय का 2 वर्षांमध्ये एखादी टेक्नॉलॉजी येते, 2 वर्षांत असं लक्षात ह्या टेक्नॉलॉजी काहीतरी कमी आहे, आपण लगेच नवीन टेक्नॉलॉजी काढतो. तसं पण आयुर्वेदामध्ये क्षारसूत्र नावाची एक टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे किंवा ट्रीटमेंट आहे किंवा उपचार आहेत जे हजारो वर्षापासून आपण तसेच घेऊन आलोय, बदल करायची गरज नाही. म्हणजे ती तेवढी पोटंट, तेवढी चांगली आणि तेवढी सक्षम आहे. पण त्याच्यामध्ये जो काळ वेळ जात होता, तो जो काळ जात होता, ज्या वेदना असायच्या, ह्या वेदना कुठेतरी अस्वस्थ करत होत्या. म्हणजे ह्या वेदना काढण्यासाठी मग आम्ही मॉडर्न सायन्स प्लस आयुर्वेद ह्याचं एक मिश्रण करून एक मिला नावाची टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केली. टेक्नॉलॉजी म्हणून त्याला एक थेरपी म्हणूया. थेरपीमध्ये मग आपण काय वेगवेगळे ट्रीटमेंटचे प्रकार आहेत ते बघूचा, पण ही एक नवीन बघंदरच्या रुग्णांसाठी किंवा फिश्युलाच्या रुग्णांसाठी एक वरदान थेरपी आहे. जसं मी मुळवेदीच्या रुग्णांसाठी बीम ही उपचार पद्धती संशोधित करून लोकांना त्याचे फायदे मिळवून दिले, असं मला वाटतं मी या टेक्नॉलॉजीने सुद्धा जे फिश्युलाचे पेशंट्स आहेत त्यांना सुद्धा वेदनारहित उपचार मिळवून, वेदनारहित उपचार तर आधी पण करत होतो पण ते थोडेसे वेदनादायक होते, आता वेदनारहित कडे चाललो आहे. नक्कीच, जसं तुम्ही म्हणालात की भीम ही उपचार पद्धती तुम्ही सगळ्यात आधी भारतात इंट्रोड्यूस केली आणि भीम या उपचार पद्धतीचा आतापर्यंत बऱ्याच रुग्णांनी फायदा सुद्धा घेतलाय आणि त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर या सगळ्याचा फरक पडलेला आहे. पण मला भीम नेमकी उपचार पद्धती कशा पद्धतीनं तुम्ही करत असता तुमच्या हॉस्पिटलमध्ये याबद्दल मला जाणून घ्यायचंय, काय सांगू शकता कशी असते भीम उपचार पद्धती? तसं बघायला तर 15-20 मिनिटाची थेरपी आहे, एक उपचार आहे. कोणताही रुग्ण आमच्याकडे जर आला तर आम्ही त्याचं अगोदर निरीक्षण करतो. कारण मुळव्याधीच्या आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आणखी एक गैरसमज आहे की मुळव्याधीवरती फक्त म्हणजे ऑपरेशनच लागतं का, असं मुळीच नाहीये. त्याची तपासणी होणं गरजेचं आहे, त्याचे स्टेजेस ठरवणं गरजेचं आहे, कोणत्या स्टेजचं आहे बघणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर उपचार. ह्या भीम उपचारामध्ये 15-20 मिनिटाची प्रोसिजर म्हणजे थेरपी आहे. आम्ही सकाळी बोलून घेतो आणि संध्याकाळी पाठवून देतो. एखाद दुसरा दिवस पेशंटने जर आराम केला तर तो त्याच्या कामाला जाऊ शकतो. एवढी सोपी, साधी, वेदनारहित, फायदेशीर उपचार पद्धती. नक्कीच, भीम बद्दल तर आपण जाणून घेतलं, मात्र आज सगळ्यात महत्वाचा आपला जो विषय आहे ती आहे मिला थेरपी. आणि ही मिला थेरपी भगंदर असेल, फिस्टुला असेल, यावर खूप मोठ्या प्रमाणावर सध्या वेदनारहित उपचार पद्धती म्हणून ओळखली जाते. मला वाटतं मिला उपचार पद्धती म्हणजे नेमकं काय हे सगळ्यात आधी प्रेक्षकांना कळणं. मिला MILA, मिला म्हणजे मिनिमम इन्व्हेझिव्ह लेझर ऍप्लिकेशन ऑफ A फॉर ऍप्लिकेशन एज वेल एज आयुर्वेदिक क्षारसूत्र. दिस इज अ शॉर्ट फॉर्म ऑफ दिस थेरपी. मग ह्याच्यामध्ये मिनिमम म्हणजे काय, कमीत कमी. भगंदर रुग्णामध्ये जर आपण बघितलेलं, त्याची जर व्याख्या बघितली किंवा तो कसा फॉर्म होतो हे जर बघितलं तर त्याच्यामध्ये काय झालं, रुग्णाच्या शरीराच्या शेवटच्या भागात संडासच्या गुदाच्या बाजूला एक कुठेतरी गाठ तयार झालेली असते. सुरुवातीला थोडीशी गच्च असते, 2-3 दिवसानंतर त्याच्यामध्ये तो जो मऊ व्हायला लागतो ते खूप वेदना असतात पेशंटला, अत्यंत एक वेदना, रेस्टलेसनेस म्हणू आपण त्या पद्धतीच्या वेदना असतात. ते गाठ पिकते आणि बाहेरच्या बाजूने तोंड पाडून निघून जाते. पेशंटला वाटतं आपलं वाचलं सगळं, पण पेशंट काय करतो, काही काळ गेल्यानंतर परत त्याच जागेवर त्याच पद्धतीची गाठ तयार होते, तशाच पद्धतीनं पिकते, तशाच वेदना होतात. ह्याचा जर बारकाईनं जर अभ्यास केला तर एकाच जागेवरती वारंवार एक गाठ तयार होणे, पिकणे आणि घाण निघून जाणे आणि त्या ठिकाणी एक ट्रॅक तयार झालेला असतो.
त्याला आपण भगंदर म्हणतो. ह्या भगंदरमध्ये काय झालं, संडासचा जो परिसर आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला एक छिद्र पडलेलं असतं, त्याच्या सेंटरमध्ये गाठ असते आणि ती गाठ मधल्या बाजूने संडासच्या जागेच्या मधल्या भागातून उघडलेली असते. अशा पद्धतीने एक टनेल तयार झालेला असतो. त्याच्यामुळं या हा जो गाठ असतो या गाठीला मधून इन्फेक्शन येत असतं संडासच्या मार्गावर, त्यामुळे ती कधी भरत नाही, त्यामुळे ती वारंवार होत राहते, त्याला भगंदर असं म्हटलं जातं. नक्कीच, मला वाटतं ही मिला उपचार पद्धती आहे जी भगंदरवर कशा पद्धतीनं काम करते आणि भगंदरवर म्हणजे भगंदरचे जे रुग्ण आहेत त्यांना या सगळ्याचा कसा फायदा झालेला आपण जाणून घेऊया. मात्र एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली, लगेचच भेटतो, कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. डॉक्टर काहीतरी बोला. ही सुझुकी एक्सेस 125 इतकी परफेक्ट का आहे? कमी देते. ऐकलंस रवीश, पॉवरफुल 125 सीसी इंजिन, सुपीरियर माइलेज, सुझुकी एक्सेस 125, कमी भी दे. HIV का आयुर्वेदिक इलाज, संपर्क करें भगवती आयुर्वेदिक चिकित्सालय. स्वराज्य निर्माणासाठी मावळ्यांची मिळाली शिवरायांना साथ, जाहला अंत ज्याचा दिला ना कोणी हात, केला उद्धार भीमान त्याचा हाती देऊनी हात. नामदार राजकुमार बडोले यांच्या प्रेरणेतून या महारेजिमेंटच्या अमृत महोत्सवानिमित्त शूरवीरांचा गौरव समारंभ. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले, केंद्रीय रक्षा राज्यमंत्री नामदार सुभाष भामरे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 15 डिसेंबर 2018 सायंकाळी 6 वाजता स्थळ गेटवे ऑफ इंडिया मुंबई आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. कधी गृहिणी, कधी वर्किंग वुमन, कधी पालन कर्तव्यांचं, कधी शोध अस्तित्वाचा, आपल्या अजोड कर्तृत्वानं आयुष्य समृद्ध करणाऱ्या तिच्यासाठी तिचं बुलेटिन. दुपारी 1:30 वाजता महिला विशेष, News 18 लोकमतवर. सरप्राइजेस, they come in all shapes and sizes, smart, thrilling, classy and big. With best year-end deals, it's 70 years of Honda. Join the celebration. Rush to a dealership today. गोदरेज नंबर 1 मध्ये आहे 3/4 नैसर्गिक तत्व आणि हळद चंदन, ज्याने माझ्या त्वचेला मिळतो नैसर्गिक उसळपणा. मिळवा 100 ग्रॅमच्या 3 गोदरेज नंबर 1 साबणांसोबत एक साबण अगदी मोफत, आता फक्त 68 रुपयात. हे डॅड, what a great phone. Lava Z61 with full view display. How much? 5499. Unbelievable. Lava Z61 for 5499 only. डॉक्टर, मध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे मिला थेरपी म्हणजे नेमकं काय आणि कशा पद्धतीनं भगंदरवर एकंदरीत काम करत असते, आणि याच विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सुनील उगिले. लगेचच आपल्या चर्चेला सुरुवात करूया. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं तुम्ही मिला थेरपीबद्दल सांगत होता की ही कशा पद्धतीनं वेदनारहित उपचार पद्धती आहे, मला वाटतं हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, वेदनारहित काय सांगता? आपण आताच बघितलं भगंदर आजारामध्ये काय होतं, संडासच्या जागेच्या बाहेरच्या बाजूला एक छिद्र असतं आणि तो ते छिद्र संडासच्या जागेच्या मध्ये असतं, पण ह्या दोन्हीच्या मध्ये काय असतं तर संडास कंट्रोल करणाऱ्या पेशी ह्या दोन प्रकारच्या असतात, एक इंटरनल स्पिंटर आणि एक्सटर्नल स्पिंटर. बऱ्याचदा तो ट्रॅक कसा ट्रॅव्हल करतो त्याच्यानुसार त्या भगंदरचे म्हणा किंवा फिशुलाचे प्रकार पडलेले असतात. इंटरस्पिंट्रिक, ट्रान्सपिंट्रिक, हाय अनल, लो अनल, पेरी अनल असे वेगवेगळे प्रकार असतात, आणि ह्या सगळ्यामध्ये डॉक्टरांना अपयश काय यायचं तर ऑपरेशन कोणाला येत नाही, सगळ्यांनाच येतं, पण प्रत्येक डॉक्टरांना माहिती आहे हे जे स्पिंटर्स आहे जे कंट्रोल करणाऱ्या पेशी आहेत त्या जर कापल्या तर पेशंटला त्याची किंमत मोजायची, कंट्रोल जाण्यामध्ये आजार जाईल पण इकडे कंट्रोल जाईल. त्याच्यामुळं या भगंदरमध्ये किंवा फिश्युलामध्ये सक्सेस रेट हा खूप कमी होता.
तर आता आपण लेझर वापरतोय, तर ही जी मिला जी आहे आपल्याला ह्या स्पिंटर्सना, म्हणजे हा आजार तुमचा दोन स्पिंटर्स मधून बाहेरून मध्ये गेलेला आहे, स्पिंटर्स पियर्स करून, तर आपल्याला स्पिंटर्सना इजा न करता, स्पिंटर्स म्हणजे संडास कंट्रोल करणाऱ्या पेशी, त्यांना इजा न करताना विशिष्ट प्रकारचे डायोड लेझर्स कंट्रोल म्हणूनही आपण, लेझर तर खूप आहेत, आपण इलेक्ट्रिक वर्कमध्ये बघतोय, मेकॅनिकल वर्कमध्ये बघतोय, म्हणजे प्रत्येक ठिकाणी, तसंच वैद्यकीय लेझर, जसं आपण किडनी स्टोन्स असतात लेझरच्या सहाय्याने कंट्रोल लेझर असतात, तसे प्रॉक्टॉलॉजीमध्ये किंवा गुदरोगांमध्ये एक डायोड लेझर नावाची एक नवीन जर्मन कंपनी आहे, त्यांचं मशीन आहे, त्याच्यामध्ये एक विशिष्ट फ्रिक्वेन्सीचे किरण असतात, आपण त्या जेव्हा ट्रॅक तयार झालेला असतो, चॅनल तयार झालेला असतो, त्या चॅनलमधल्या पेशी नाहीशा करण्याचं काम या लेझरच्या सहाय्याने करतो, एक नंबर दोन. पण हे करत असताना तुमच्या ज्या कंट्रोल करणाऱ्या पेशी आहेत त्यांची इजा होऊ द्यायची नाहीये, नंबर तीन, आणि हा आजार परत होऊ द्यायचा, आणि सगळ्यात महत्वाचं बरोबर, म्हणजे ह्याच्यामुळं तुमचा कंट्रोल जाणार नाहीये, आजार परत होणार नाहीये, वेदना जवळपास नाहीये, म्हणजे आपण जवळपास यासाठी म्हणतो की संडासच्या जागेवरचे आजार जे आहेत ना हे अतिशय वेदनादायक आहे, मी म्हणेल बाबा 100% एखादा पोरगा पास कधी म्हणतो 35-34 पडले की नापास, तसं वेदना राहत म्हणजे शून्य वेदना नाही, पण एखाद्याला खूप वेदना आणि थोड्याशा, म्हणजे पेशंट स्वतःची चालती बोलती कामं डेली वर्क जे म्हणू आपण ते करू शकतो, त्याला आम्ही वेदना म्हणजे शून्य वेदना नाही, 100% तिथपर्यंत आलेलं आहे. नक्कीच, मला वाटतं आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की सगळ्यात महत्वाचं आहे की ही मिला थेरपी वापरून पुन्हा जो हा आजार आहे तो उद्भवत नाही, अशी तुम्ही शाश्वती रुग्णांना देत असता. मला असं विचारायचंय, जसं तुम्ही म्हणालात की बऱ्याचदा भीती असते मूळव्याधाच्या रुग्णांना की ह्या थेरपी सगळ्या वापरून माझा त्या जागेवरचा कंट्रोल तर जाणार नाही ना, ही भीती या थेरपीनंतर कितीशा प्रमाणात रुग्णांची कमी झाली आहे किंवा तुम्ही कमी करून दिलेली आहे याबाबत काय? मॅडम, आपल्याकडे तसं बघितलं तर खूप यशस्वी उपचार आहेत हे, जे बीम टेक्नॉलॉजी किंवा मिला थेरपी हे शोधून काढण्याचं कारणच आहे पेशंटला वाटणारी भीती आणि पेशंटचा असणारा त्रास. यशस्वी उपचार तर मी 2000 करतच होतो, साधारण 10-15,000 रुग्णांना मी यशस्वी उपचार केलेले आहेत, लाखावर रुग्ण मी तपासले आहेत, पण पेशंटचे जे उपचारादरम्यानचे जे त्रास होते ना, ह्या त्रासावरती मी काम करतोय, वेदना घालवण्याचा प्रयत्न करतोय. मूळव्याधीच्या पेशंटसाठी बीम आणली, यशस्वी झालोय, आणि फिश्युलाच्या पेशंटसाठी आपण मिला आणतोय. मिला म्हणजे एकच टेक्नॉलॉजी नाहीये, ह्याच्यामध्ये ही एक थेरपी आहे, म्हणजे आपण असं म्हणजे आयुर्वेद, अलोपॅथी, होमिओपॅथी ह्या थेरपीज आहेत, तशी एक मिला ही थेरपी आहे. ह्याच्या ह्या थेरपीमध्ये पाईल्ससाठी 3-4 प्रकारचे ट्रीटमेंट्स आहेत, फिश्युलासाठी 3-4 प्रकारचे ट्रीटमेंट्स आहेत. पाईल्समध्ये ट्रीटमेंट करत असताना आपण काय करतो, त्याचे स्टेज, त्याचं बाहेरचं आहे का आतला आहे, पहिला दुसरा तिसरी स्टेज, आतला आहे बाहेरचं आहे, त्याच्यानुसार आपण LCH म्हणजे लेझर कॉग्लेशन ऑफ हिमोराइड्स, लेझर हिमरोडोप्लेक्सी, लेझर जे वेगवेगळे प्रकार वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी वापरून ते आजार आपण दूर करतो, तशाच पद्धतीनं फिश्युलामध्ये किंवा भगंदरामध्ये वाफ्ट आहे, लिफ्ट आहे, सॉफ्ट आहे, फिक्सेशन आहे, DLPL आहे, ह्या सगळ्यात आधी आपल्याला निदान करणं गरजेचं आहे. पेशंट म्हणतात मला लेझर करायचं, अरे लेझर करायचं म्हणजे काय करायचं? बरोबर, तर त्यासाठी पेशंटनी अगोदर डॉक्टरांकडे, कोणीही डॉक्टर असते, त्यांचे जे जवळचे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे दाखवलं गेलं पाहिजे, त्याच्यानंतर त्याचं निदान झालं पाहिजे आणि त्याला लेझर फायद्याची राय काही बघितलं पाहिजे. बऱ्याचदा आपण असं बघतो की गोळ्या औषधाने पण दुरुस्त होऊ शकतो ना. बरोबर, योग्य निदान आणि योग्य उपचार पद्धती, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा तज्ञांचा सल्ला हे यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. याबद्दल आपण अजून सविस्तर जाणून घेऊया. पुन्हा एकदा एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झाली आहे, लगेचच भेटते, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा टॉक टाइम. Shark Marazzo. संपूर्ण महाराष्ट्रावर असेल आमची पहिली नजर, तुमच्यापर्यंत पोहोचेल आता फक्त पक्की खबर. प्रतिभा संपन्न महाराष्ट्राचे वर्तमान,
प्रत्येक क्षेत्रातील घडामोडींचा असल मराठमोळा वृत्तांत. आपलं गाव आपली बातमी फक्त न्यूज 18 लोकमत. प्रस्तुत करता सोनाई पशु आहार. मला वाटतं फेलियर नंतर न थांबता पुढे जाणं हे माझ्यासाठी आतून स्ट्रॉंग असणं आहे. ऑफकोर्स तुम्ही फिल्मसाठी इतकी मेहनत घेता आणि फिल्म नाही चालली तर वाईट तर वाटतंच. स्पोर्ट्स बॅकग्राऊंड असल्यावर तुम्ही फेलियर्समुळे थांबत नाही, ती मागे टाकून तुम्ही पुढे जायला शिकता. प्रत्येक फिल्ममुळे काही ना काही शिकता येतं, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. मला वाटतं डिफिकल्ट टाइम्स मध्येही स्माईल करणं माझ्या मते आतून स्ट्रॉंग असणं. कोलगेट स्ट्रॉंग टीथ ठेवते तुमचं स्माईल आतून स्ट्रॉंग. ही आहे गीता, व्हॉट्सअपची रेसिपी क्वीन. तिला नवीन रेसिपीज ट्राय करायला आवडतं. गीता आपल्या रेसिपीज फूडी फ्रेंड्स बरोबर शेअर करते, पण आज तिला काहीतरी गडबड दिसते. कोणीतरी अफवा पसरवायला सांगितली. कर ना फॉरवर्ड, काय फरक पडतो. नाही अम्मा, या अफवेमुळे ना बरेच जण संकटात सापडू शकतात. गीतानं त्या सेंडरलाच ब्लॉक केलं. मग काय, नवीन रेसिपी ट्राय करायची होती ना. गीता सारखे बना, आनंद पसरवा, अफवा नाही. I'm a lover of Mickey, Mickey, sweet, sweet, loco, loco, I'm a loco. I'm a lover. Maza, Bill Jumi. डॉक्टर मीना, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे मीला थेरपी म्हणजे नेमकं काय, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर सुनील उगेले. लगेचच चर्चेला सुरुवात करूया. तर ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं तुम्ही मीला उपचार पद्धतीबद्दल सांगितलं, कशा पद्धतीनं ही भगंदरवर काम करते आणि वेदनारहित किती पर्सेंट आहे हे सुद्धा तुम्ही मला प्रेक्षकांना सांगितलं. मात्र सगळ्यात महत्वाचं, भगंदर होण्याची जी कारणं आहेत किंवा लक्षणं आहेत ही सगळ्यात आधी आपल्या लक्षात आली तर आपण लवकरात लवकर तज्ञांचा योग्य सल्ला घेऊ शकतो. काय सांगू शकता कारण आणि भगंदर उपचारामध्ये मी तुम्हाला म्हणालो की त्या ठिकाणी गाठ तयार होते. ही गाठ का तयार होते किंवा एप्सिस का फॉर्म होतं, तर दोन संडासच्या जागेच्या शेवटच्या भागामध्ये काही ग्रंथी असतात. जसं आपण बोलतोय, आपण पेरू खातोय, पेरू कोरडा पदार्थ आहे, पण आपल्याला गिळण्यासाठी सलायवा म्हणजे काय म्हणू आपल्याला लाळ लागते. कारण ते लाळेचं काम काय असतं, ते एक ओलावा निर्माण करणे किंवा त्याला गिळताना त्रास होणे. तसं संडासच्या शेवटच्या भागामध्ये काही ग्लँड्स असतात, त्या ग्लँडचं काय काम असतं, तर संडासचं जे काही प्रमाण आहे पातळ असेल तर त्याला काही काम नाहीये. संडास घट्ट असेल तर त्या ठिकाणी लुब्रिकेशन सिक्रीट करणे म्हणजे तिथं वंगण तयार करणे. पण कधी कधी काय होतं, एक थेरपी ही आहे म्हणजे हीच अशी असावी असं काही नाहीये, तर संडास कडक होत असतात, तिथं अडकलेला असतो आणि मग पेशंट जोर लावतात, त्याच्यामुळे तिची ग्लँड असते तिला इन्फेक्शन होतं, त्याला क्रिप्टोग्लँड्रोइड ग्लँड म्हणतात. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आजाराचं कारण काय, तर ही ग्लँड इन्फेक्शन होणे, आणि ती लवकर लक्षात यायला पाहिजे. युजली काय होतं, त्या ठिकाणी ती ग्लँड इन्फेक्शन होते, थोडंसं सूज येते, दुखायला लागतं, पेशंट आपल्या आपलीच औषधी खातात. 90% पेशंट तपासूनही घेत नाहीत, वेदनाशामक खातील, अँटीबायोटिक खातील, दाबून टाकतील, ते दबतं. पण आपलं जीवनशैली अशी आहे, आपण गाडीवर फिरतोय, बसतोय, उठतोय, आपल्याला स्वतःचं भान नाही, त्याच्यामुळे त्याला परत मार लागला त्या ग्लँडला, परत काही जरी इरिटेशन मिळालं ती ग्लँड इन्फेक्शन झालं की परत तयार होतं. परत झालं की मग आपण कुणाकडे, दुसऱ्या डॉक्टरकडे, कारण त्या डॉक्टरला गुण आला नसतो किंवा आपण जे गोळ्या घेतले त्याचा आराम पडलेला नसतो, त्याच्यामुळे ती परत परत होत राहते आणि त्याच्यातून गंभीर स्वरूप निर्माण होतं. तर तुम्ही इथंच जर लक्ष देऊन चांगल्या डॉक्टरांकडून तपासणी करून घेतली, औषधं जर घेतली, इथंच संपला आजार. पण असं आपल्याकडे होत नाही, सगळं बिघडल्याशिवाय कोणी घराच्या बाहेर पाऊल टाकत नाही, तेव्हा मग उपचारच करावा लागतो. नक्कीच. आणि ज्या पद्धतीने तुम्ही उपचार सांगितले, भीम उपचार पद्धती असेल मूळव्याधासाठी वापरली जाणारी किंवा एकंदरीत ही मीला उपचार पद्धती जी भगंदरसाठी तुम्ही वापरत असता, तर या उपचार पद्धतीसाठी रुग्णांना जर तुमच्याकडे यायचं असेल तर साधारण त्यांनी कशा पद्धतीने यावं, तुम्हाला संपर्क करायचा असेल कुठे करावा? मला असं वाटतं रुग्णांनी माझ्याकडे तपासणीसाठी यावं. तपासू आपण अगोदर तुमच्या आजाराचं निदान करूया, खरोखर तुमच्या आजाराला उपचाराची गरज आहे का. मी म्हटल्याप्रमाणे पहिल्या फर्स्ट सेकंड डिग्रीमध्ये आपण औषध गोळ्या, पथ्यपाणी, आहाराचं नियोजन, व्यायामाचं नियोजन, थोडं मानसिक ताणतणाव असेल तर त्याचं नियोजन, याच्यावरतीच आराम पडतो. जर त्याला आपल्याला आता आपल्याकडे आता पर्याय भरपूर झालेले आहेत, आपल्याकडे बीम आहे, त्याच्यानंतर आपल्या लेझरमध्ये 3-4 उपचार आहेत,
डॉप्लर गार्डन हिमरॉडल आर्टरी लायगेशन आहे. मी तुम्हाला म्हणालो किंवा तिथली रक्तवाहिनी फुगते आणि आपल्याला त्रास होतो, काही कापायचं नाही, एक छोटासा टाका वरती, बाहेर नाही वरती. संडासची जागा जिथं संपते तिथून वर 5-6 सेंटीमीटर वरती जिथून रक्तवाहिनी मेन येते तिलाच जर आपण खाली रक्त नाही येऊ दिलं तर फुगणार नाही, वेदना होणार नाही, तर ते त्याला एचआयएल म्हणतात. त्याच्यात लेझरमध्ये प्रत्येक स्टेजनुसार लेझरचा वापर वेगवेगळा आहे, त्या प्रत्येक स्टेजनुसार वेगवेगळ्या पद्धती आहेत. तसं फिश्युलामध्ये त्याचे जे प्रकार आहेत, लो अनल, हाय अनल, स्पिंट्रिक, ट्रान्सपिंट्रिक, इंटरस्पिंट्रिक, ह्याच्या पद्धतीनुसार पुन्हा आपल्याकडे फिलॅक आहे, सॉफ्ट आहे, डीएलपीएल आहे. तर पेशंटनी अगोदर ठरवणे की काय करायचं ते काम आमचं आहे. तर लवकरात लवकर तुम्ही आमच्याकडे या. तुम्ही महाराष्ट्रात कुठे जरी असाल गुगल मॅप उघडा, त्याच्यावरती सुनील उगले पाईल्स क्लिनिक किंवा पुणे पाईल्स केअर किंवा आशुतोष हॉस्पिटल पुणे असं जर टाईप केलं, तुम्ही जिथं उभा आहे तिथून माझ्यापर्यंत रस्ता दिसेल. एक नंबर दोन, तुम्ही माझ्याकडे येताना जर सकाळी उपाशीपोटी आलात एखादा माणूस सोबत घेऊन, उपाशी म्हणजे पूर्ण उपाशीपोटी, पाणी पण प्यायचं नाही, एक व्यक्ती सोबत घेऊन यायचं. आम्ही माझे उपचार हे सगळे 15-20-25 मिनिटाचे आहेत. एक संडासच्या जागेवर आपण उपचार करतोय, पेशंट साधारणतः हात लावू देत नाही, छोटेसे गुंगीचे औषध किंवा थोडेसे झोपेचे औषध देऊन आपण उपचार करतो. पेशंट 5-7 तासांत घरी जाऊ शकतात, एकदम सोपं आहे. पण पेशंटनी अगोदर ठरवून येऊ नये की मला उपचारच करायचा, तपासणीसाठी यावं, मी तपासून तुम्हाला सल्ला देईन की काय करायला लागेल. त्या सल्ल्याने आता आपल्याकडे अगोदर एक बीम होते, आता आपल्याकडे जवळपास 6-7 पद्धतीच्या थेरपीज, मिला थेरपीच्या मध्ये ह्या 5-6 पद्धतीच्या ट्रीटमेंट आहेत तुमच्या आजाराच्या गरजेनुसार. मी म्हणालो मूळव्याधीमध्ये गतिरोधक तयार झाला, हा गतिरोधक काढण्यासाठी तुमची तब्येत, तुमचा आजार, ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन करून कोणती फायद्याची हे ठरवून आपण उपचार करू. नक्कीच, मला वाटतं एकंदरीत डॉक्टर आज आपण मिला उपचार पद्धतीबद्दल बोललो. ही मिला उपचार पद्धती भगंदरवर साधारण कशा पद्धतीनं काम करते, वेदनारहित किती पर्सेंट आहे आणि सक्सेस रेट याचा साधारण किती आहे, या सगळ्याची माहिती आपण प्रेक्षकांना खूप छान पद्धतीनं दिली. मनपूर्वक आपण नमस्कार. टॉक टाईममध्ये आज आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.